ओम कुटा नमस्कार, मैं पुलिस पाटिल ग्राम विजयेश्वर जगावर आलेल्या कोविड 19 19 या महामारीमुळे एक संकटात आलं होतं. तसंच गावावरही सुद्धा संकट याची शक्यता होतीच, गाव पण त्याच्यातून सुटणार नव्हतं. त्यासाठी आम्ही शासनाच्या आदेशानुसार आणि लोकांच्या सहभागातून त्याच्यासाठी बऱ्याच उपाययोजना गावस्तरावर आम्ही ग्रामपंचायत सरपंच, अंगणवाडी सेविका, ग्रामपंचायत कर्मचारी, तलाठी या सर्वांनी मिळून या टीमनं ग्राम उद्योगेश्वर येथे राबवले. त्याच्यातनी सुरुवातीला बाहेरगावून आलेल्या लोक, म्हणजे मुंबई पुणून आलेले लोक यांना तसं समजून सांगितलं. त्यांना काही लोकांना शेतात क्वारंटाईन केलं, काही लोक शाळेत, जिल्हा परिषद शाळा उद्योगेश्वर येथे क्वारंटाईन केली, आणि काही लोक त्यांच्या घरीच क्वारंटाईन झाले. त्याचप्रमाणे गावातनी सॅनिटायझरची फवारणी केली, काही लोकांना मास्क वाटले. तसेच वेळोवेळी बाहेरगावून आलेल्या लोकांचे आरोग्य तपासणी करण्यात आली, म्हणजे ज्या दिवशी तो ती व्यक्ती आली त्याच्या दुसऱ्या दिवशी त्यांना प्राथमिक आरोग्य केंद्र महान इथे सूचना देऊन डॉक्टरांच्याकडून त्यांची तपासणी करण्यात आली आणि त्यांना क्वारंटाईन करण्यात आले. त्याच्यामुळे आमच्या इथं कोरोनाचा प्रादुर्भाव जाणवलाच नाही, कोणते लक्षणही कोणाला जाणवले नाही, ते सुद्धा करण्यात आले. गावातील लोक बाहेर ज्यांना अत्यंत जरुरी काम आहे तेच गेले, बाकीचे गावातच राहिले. त्याच्यातनंही लोकांना बरेच सहकार्य केलं, गावाच्या सर्व सीमा सील करण्यात आल्या आणि बाहेरगावच्या व्यक्तीला गावात येण्यासाठी मज्जाव करण्यात आला. अशा पद्धतीनं आम्ही कोरोनाच्या प्रादुर्भाव रोखण्यासाठी आमच्या पद्धतीनं प्रयत्न केलेले आहेत. नमस्कार, मी अंगणवाडी सेविका उदळे सर. आम्ही करोना सर्वे सुरुवातीला करोना सर्वे केला व काही बाहेरगावी आलेले लोकांना शेतामध्ये क्वारंटाईन करण्यात आले, कोणी घरी ठेवण्यात आले. नंतर त्याची तपासणी झाल्यानंतर आरोग्य विभागाकडून आरोग्य तपासणी करण्यात आली, त्यांना काहीच आढळून आले नाही. नंतर त्याच्यानंतर माझे कुटुंब, माझी जबाबदारी, हा सर्वे 19 सप्टेंबर 5 दिवसाचा सर्वे केला. त्याच्यामध्ये कोणाला सर्दी, ताप, खोकला वगैरे याची तपासणी करण्यात आली, काही आढळून आले नाही. आमचे सुरुवातीला टप्प्यामध्ये 230 घरं आहेत, याच्यामध्ये कोणतंच काही आढळून आले नाही. नमस्कार, मी आशा सेविका सरिता संतोष राठोड, जाणार उदळेश्वर. 19 मार्चपासून कोरोना गावात सर्वेक्षण करून जे बाहेरगावाचे लोक आले ना त्यांना ते क्वारंटाईन ठेवले शेतामध्ये. त्यांना घरोघरी जाऊन हे सांगितलं की बा स्वच्छ हात धुवा, सॅनिटायझरचा वापर करा, मास्कचा वापर करा. नमस्कार, सौ सुलभान मनोज नानोटे, गाव उजळेश्वर, इथली सरपंच, तालुका बासटाकळी, जिल्हा अकोला. कोरोना यामध्ये आम्ही गावबंदी केली आणि फवारणी केली, यामध्ये आम्ही प्रयत्नशील आहो, याच्यानंतर पण प्रयत्नशील राहू. आमच्या गावामध्ये कोरोनाचा एकही पेशंट निघाला नाही आहे. नमस्कार, मी आरोग्य सेविका उपकेंद्र तिवसा अंतर्गत उजळेश्वर या गावामध्ये कोविड-19 साठी पहिली फेरी राबवली गेलेली आहे. 19/9 ते 30/9 पर्यंत त्या फेरीमध्ये काही असं या गावामध्ये आढळलेलं नाही आहे. आणि जे 60 वर्षाच्या वरील लोक आहे
त्यांना बीपी शुगर जो त्रास आहे त्याचा आता सर्वे दुसऱ्या फेरीमध्ये 15-10 पासून होणार आहे. त्यामध्ये जर काही निघाले तर आपण त्यांच्यावर उपाययोजना करू शकू. आणि सध्या प्रतिबंधात्मक कार्यवाही आपली चालू आहे. नमस्कार, मी आरोग्य सेवक मोरे, प्राथमिक आरोग्य केंद्र महान, उपकेंद्र तिवसा अंतर्गत उजळेश्वरमध्ये आम्ही इथं सर्वे केलेला आहे. माझी कुटुंब माझी जबाबदारीमध्ये आणि इथं आम्ही सर्वे केलेला असून ऑनलाईन डाटा एंट्री वगैरे सगळी झालेली आहे आमची. बाकी कोरोनाचे पेशंट वगैरे जे काही तपासणी केलेली आहे ते काही आढळून आलेलं नाही आहे. परत आता 15 तारखेपासून दुसरी फेरीचा सर्वे आम्ही सुरू करणार आहे.